पनवेल महापालिका आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व्यापाऱ्यांची एलबीटी अर्थात स्थानिक संस्था कर याबाबत शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत पनवेल महानगरपालिका हद्दीतील व्यापाऱ्यांच्या अनेक प्रश्नांना डॉ शिंदे यांनी उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या बैठकीला उपायुक्त मंगेश चितळे, सर्वश्री कुलकर्णी, बागुल संसारे आदी मान्यवर अधिकारी उपस्थित होते. जानेवारी 2017 पासून पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एलबीटी लागू करण्यात आला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी महापालिकेने ही बैठक घेतली. या बैठकीला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एलबीटीची कार्यवाही करणारे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. 1 जानेवारी 2017 पासून महाराष्ट्र शासनाने पनवेल महानगरपालिकेत एलबीटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. एलबीटी हा नवीन टॅक्स आहे. व्यापाऱ्यांना त्याच्याविषयी माहिती नाही, त्याची प्रक्रिया काय असेल, त्याचे रेट्स काय असतील, त्याची प्रोसिजर कशी आपण फॉलो करायची, याच्याविषयी व्यापाऱ्यांच्या काही शंका होत्या. त्याच्या अनुषंगाने बरेच व्यापारी उत्स्फूर्तपणे आले होते. त्यांच्या शंकांचा आम्ही चर्चा करून निरसन केला. आणखीन काय त्यांना क्लॅरिफिकेशन पाहिजेत, आम्ही अजून त्याच्यावरती डीपमध्ये अभ्यास करून त्यांच्या काही क्वेरीज आहेत त्यांचं अजून निरसन करू. व्यापाऱ्यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त आहे आणि सर्वांना हे माहिती आहे, काही दिवसांसाठीची स्टॉप गॅप अरेंजमेंट आहे. त्याच्यामुळे ते चांगलं सहकार्य करतायत आणि ते 20 तारखेपासून त्यांचा एलबीटी भरायला सुरुवात करतील.